सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो की पहिल्यांदा आपल्या या गांधी चौकामध्ये आपल्या सगळ्या बोधवळ शहरातली आणि ग्रामीणमध्ये आलेली सगळी आमची वडीलधारी मंडळी, आमचे युवक मित्र, आमचे सगळे बाल सगळे तरुण मित्र, माझ्या माता बहिणी आणि विशेष करून या सभेला उपस्थित झालेले आमचे जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीपजी पवार, माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर उल्हास पाटील, विशेष करून पहिल्यांदा राजकीय मंचावर आपण पाहिलं असेल की आमच्या प्रतिभा शिंदेताई हे पहिल्यांदा राजकीय मंचावर आपण पाहिलं असाल, आहे ना? पहिले पाहिलं का तुम्ही यांना? आता प्रतिभाताई ज्या पद्धतीनं राजकीय मंचावर आले, याचं कारण असं आहे की देशाची लोकशाही आणि संविधानिक व्यवस्था भाजप संपवायला निघालेली आहे आणि असे असंख्य कार्यकर्ते, असंख्य लोक देशभरामध्ये ते काँग्रेसच्या सोबत, इंडिया अलायन्सच्या सोबत जुडायला चालू झालेत आणि म्हणून प्रतिभाताई ज्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या, एका एनजीओच्या प्रमुख होत्या, त्यांनी सुद्धा, कारण की लोकशाही वाचेल तर आपण सगळे वाचू, संविधान वाचेल तर आपण सगळेजण वाचू आणि म्हणून प्रतिभाताई शिंदे सुद्धा आज आपल्या मंचावर आहेत, त्याही त्यांचंही मार्गदर्शन आपण ऐकलं आदरणीय. त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोडजी, आमचे दुसरे महासचिव देवानंदजी पवार, आदरणीय आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रभारी विनायकराव देशमुख, आदरणीय या कार्यक्रमाला ज्यांचं मार्गदर्शन झालं ते आमचे उदयदादा, आदरणीय गणेश भाऊ, योगेंद्र पाटील, विकास कोटेचा, आदरणीय विनोद गुळवकर, विशेष करून आमच्या शिवसेनेचे तालुक्याचे अध्यक्ष गजानन खोडसे, विनोद पवार, राष्ट्रवादीचे भरतप्पा, यांचे सगळे सहकारी, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे तालुक्याचे अध्यक्ष, विशेष करून सगळीच या तालुक्यातली सगळी प्रमुख मंडळी आणि उपस्थित सगळे आमचे, आणि विशेष करून माझ्यावर खूप प्रेम आहे या पत्रकारांचं, ते पत्रकार बंधू, मी जे ऐकत होतो सगळ्या नेत्यांनी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनामध्ये एकच गोष्ट आढळत होती की हा तालुका अविकसित तालुका आहे. साधं पिण्याचं पाणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पिण्यासाठी मिळत नाही, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे. आपल्या देशाच्या माजी राष्ट्रपती आणि आपल्या या तालुक्याच्या कन्या, त्यांनी राष्ट्रपती असताना बोदवड लिफ्ट इरिगेशनला त्या ठिकाणी चालना दिली आणि या भागाच्या अनेक गावाला पाणी मिळावं, विदर्भातल्या काही गावांना पाणी मिळावं, पण ती लिफ्ट इरिगेशन योजना आता तिची किंमत वाढत चालली पण आमच्या शेतामध्ये पाणी यायला तयार नाही. खर तर राज्यामध्ये 2014 आणि केंद्रात 2014 जे भाजपचं सरकार आलं, या सरकारने जे काही धोरण तयार करायचं होतं, जे काही आश्वासन 2014 शेतकऱ्यांसाठी दिले, त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे शेतीच्या उत्पन्नामध्ये आम्ही वाढ करू, शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाला 2 पट भाव देऊ, पण ते सगळे जुमले राहिले. शेतकऱ्यांचं सगळं कर्ज आम्ही माफ करू,
म्हणजे नरेंद्र मोदीजी तर आपल्या महाराष्ट्रात येऊन यवतमाळ जिल्ह्यात त्या यवतमाळच्या जिल्ह्यामध्ये येऊन तरी की आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या यवतमाळमध्ये होतात आणि त्या ठिकाणी येऊन त्यांनी सांगितलं की मी प्रधानमंत्री शेतकऱ्यांच्या आशीर्वादानं झालो मी म्हणजे त्याचा अर्थ उलटा लागून जाईल तर मी पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करेन त्यांनी काय झालं की तळे बनवायचं काम नाही त्यांनी काय केलं त्यांनी ज्यावेळेस सरकार आल्यानंतर देशभरातल्या शेतकऱ्यांनी विचारणा केली तेव्हा स्वामीनाथन समितीच्या शिफारसीत काय झालं तर केंद्र सरकारने नरेंद्र मोदीच्या सरकारने सुप्रीम कोर्टात अफिडेविट करून दिलं की आम्ही कधी पण स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करणार नाही असं अफिडेविट सुप्रीम कोर्टात करून दिलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं विचारलं ते म्हणाले की वो जुमला था हमने तो कुछ उद्योगपति का कर्जा माफ करने की बात की थी किसानों के कर्जे माफ करने की बात नहीं की म्हणजे एवढं खोटाटी व्यवस्था म्हणजे सबसर खोटं बोलण्याची व्यवस्था जर कोणती मशीन असेल तर भाजप सारखी मशीन कुठंच पाहायला मिळणार नाही प्रत्येक गोष्टीला खोटं बोलण्याचं काम ते लोक करतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या 10 पटीनं वाढल्या विश्वासघात झाला शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला आमचं कोणीच वाली नाही ही भावना शेतकऱ्यांची झाली राज्यातलं खोक्याचं सरकार आलं पहिले त्याला ईडीचं सरकार म्हणत होतो एकनाथ शिंदेचं ई देवेंद्रचं डी म्हणजे ईडी आणि मग त्याला लागला ये म्हणजे येड्याचं सरकार हे येड्याचं सरकार महाराष्ट्रात आलं अपेक्षा वाढल्या लोकांच्या यांनी सांगितलं होतं की ओबीसीचं आरक्षण फडणवीस म्हणत होते की ओबीसीचं आरक्षण मी 24 तासात आणून देतो मला सत्ता द्या 24 नाही 1.5 वर्षाच्या पेक्षा जास्त काळ झाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाही राजकीय आरक्षणाचा भाग होता 2014 मध्ये सांगितलं की आमचं सरकार आलं तर मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ राजपुतांना आरक्षण देऊ ना मराठ्यांना आरक्षण मिळालं ना राजपुताला आरक्षण मिळालं आज महाराष्ट्र पेटत चाललंय काँग्रेसची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे आम्ही सांगितलं की तुम्ही 14 मध्ये आश्वासन दिलं राज्यात केंद्रात तुमचं सरकार आलं आणि तुमची आता जबाबदारी आहे कारण की 10 वर्ष मी तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे परिस्थिती बरी तरी आहे थोडीफार मी मराठवाड्याच्या दौऱ्यात होतो मराठवाड्यामध्ये पोरांना पोलीस सुद्धा द्यायला तयार नाही शेतकऱ्यांची 40, 45, 50 वर्षाची मुलं झाली आणि लग्न शेतकऱ्यांच्या पोराला पुरी द्यायला तयार नाही अशी परिस्थिती तिथं मराठा आंदोलनाचा धग कुठून सुरू झाली असेल ती मराठवाड्यात झाली स्वाभाविक आहे एकीकडे शिकले एकीकडे शेतीचं उत्पादन नाही आणि एकीकडे आरक्षणाच्या नावाचं गाजर भाजपने दिलं त्याचं पालन झालं नाही आणि आपण पाहिलं की ज्यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे ते आमच्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते पहिले काही दिवस मग त्यांनी सामाजिक कार्य करायचा निर्णय केला मनोज जरांगे पाटलांनी आणि एका सामान्य कुठला आमदार नाही खासदार नाही कुठला साधा जिल्हा परिषद सदस्य नाही त्या जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये कोट्यावधी लोक आपली अधिकाराची लढाई लढायला त्या ठिकाणी येतात येतात हे सरकारचं फेल्युअर आहे सरकारच्या फेल्युअरमुळे सरकारच्या खोटाळ्यापणामुळे आज महाराष्ट्र जळतो आहे पेटतो आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आज पेटतो आहे पण सरकारला त्याची 1 पैशाची काळजी नाही सोयाबीनच्या शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्याची आत्महत्या केली त्याच्या मुलीनं पत्र लिहिलं त्याच्या मुलीनं पत्र मुख्यमंत्र्याला लिहिलं आणि मुख्यमंत्र्याला सांगितलं की माझ्या वडिलाचा जीव वापस आणून द्या माझ्या वडिलाचं प्राण वापस आणून द्या कारण की तुम्ही सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या शेतीचं उत्पन्न आम्ही वाढवू पीक विमा जो केळीचा असेल सोयाबीनचा असेल कापसाचा असेल
कांद्याचं असेल धानाचं असेल सगळे पीक जे आहे ते पीक विम्यामध्ये राज्य सरकारने घोषणा केली सांगितलं की शेतकऱ्यांचा फक्त एक रुपया आम्ही भरू शेतकऱ्यांनी द्यावा आणि बाकीचे पैसे राज्य सरकारने आम्हाला सगळ्यांना आनंद झाला की सरकार फारच प्रामाणिक झालं पण अखेर राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा जातो तो कोणाचा एकनाथ शिंदेचा या अजित पवारचा की देवेंद्र फडणवीसाचा तुमच्या गावाचा पैसा जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत जातो मग तो राज्याचा असो की केंद्राच्या तिजोरीत असो हा तुमचा पैसा आहे आणि यांचे जे बगल बच्चे आहेत यांचे मित्र आहेत त्यांच्या ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्या इन्शुरन्स कंपन्यांना हे सगळा पैसा देतात हजारो कोटी रुपये सरकारने आता सोयाबीनच्या शेतकऱ्यांच्यासाठी पत्र काढलं कारण की आपल्या या वर्षी सोयाबीनच्या पिकावर एक व्हायरस आला तो पिवळा त्याला पुन्हा पानं पिवळे होतात सगळे दाणे खुंटतात त्याला सगळे काही नाही त्याला व्हायरस येतो आणि मग त्या मोजर आणि त्याच्यामुळे सरकारने पत्र काढलं की 25% विमा कंपनीनं पैसे द्यावे या विमा कंपनीने कचऱ्याच्या पेटीत टाकली कारण की त्यांना आशीर्वाद वर्षाचा आहे ना आपले राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये गेले मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी भाषण केलं त्या ठिकाणी सांगितलं की मी मोदी आणि शहाचा हस्तकाव मोदी आणि शहाचा हस्तकाव आणि मी ते सांगतील ते काम करेन म्हणजे आता मोदींच्या मित्रांची ज्या इन्शुरन्स कंपनी आहेत जसं केळीच्या शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला की आम्हाला जे पैसे मिळायला पाहिजे होते सप्टेंबर महिन्यामधून आतापर्यंत आमच्या खात्यात जमाला पैसे व्हायला पाहिजे होते ते अजूनपर्यंत पैसे जमा झाले शेतकरी वाट पाहत आहे पैसे काही जमा होईल मला अशी खात्री वाटत नाही आता मी परवा मुंबईत आहे परवा मी मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे की शेतकऱ्यांच्या केळीच्या प्रश्नाबाबत आणि त्यांच्या पीक विम्याच्या बाबत केळीच्या विम्याच्या बाबतची भूमिका सरकारची काय अजूनपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे गेले नाही आणि त्यांच्या खात्यात पैसे गेल्यामुळे जे काही प्रश्न निर्माण झाले त्याच्यामुळे शेतकरी चिंतित आहे भयभीत आहे समोर दिवाळी आलेला आहे आणि दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं आपल्या मुलांना कपडे असतील कर्ज द्यायचं असेल आणि गोडधोड चालायचं असेल तर तो शेतकरी करू शकणार नाही आणि म्हणून तातडीनं जे मित्र जे आहेत त्या मित्रांकडे जे कमाई आमच्या लोकांच्या गावाचा पैसा तुम्ही जमा करताय त्याच्यातले पैसे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीनं जमा केले पाहिजेत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेस आपल्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याचा काँग्रेस निर्णय केला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा नेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकारला घेऊन शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका आम्हाला आमचे उद्धव ठाकरे साहेबांचा गट असेल शरद पवारांचा गट असेल किंवा आम्ही काँग्रेस असेल या आम्ही जॉईंटली त्या ठिकाणी लढून शेतकऱ्यांच्या अधिकाराची लढाई ती पूर्णत्वास नेण्याची भूमिका ही आमची राहणार आहे हा विश्वास देण्यासाठी मी इथं आहे मी अनेकदा सांगतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये मी स्वतः शेतकरी आहे शेतकऱ्यांचं दुःख कष्ट मेहनत याची जाणीव मला जसं आता उल्हासदादा सांगत होतो मी आजही शेती करतो ट्रॅक्टर पाहिला त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनी तिथं उभं करायचा निर्णय केला मी सरळ त्या ठिकाणी म्हणलं मी ट्रॅक्टर चालवतो कारण मी ट्रॅक्टर शेतकरी आहे माझं काम आहे पण हे ट्रॅक्टर सुद्धा आता म्हणत झाला हा ट्रॅक्टर असा महाग झाला की इम्पोर्टेड गाडी तुम्हाला घ्यायची असेल मोदी सरकारचं केवढी मोठी किमाई आली इम्पोर्टेड गाडी घ्यायची असेल तर त्याला 12% जीएसटी आहे आणि आमच्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचं असेल त्याला लागणारी सामुग्री घ्यायची असेल तर त्याला 18% जीएसटी आहे म्हणजे श्रीमंत कोण आम्ही आहो ना आम्हाला 18% जीएसटी द्यायचे पैसे जास्त आम्हाला मोजायचे आणि डिझेलचा तर कमाल असा डिझेलचा कमाल असा झाला की आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव इतके कमी आहे की 85 रुपयाला डिझेल मिळायला पाहिजे 55 रुपयाला तुम्हाला पेट्रोल मिळायला पाहिजे आणि 150 रुपयाला तुम्हाला गॅस सिलेंडर मिळायला पाहिजे किती रुपये कमाई चालू आहे सरकार हे पैसे कमवायसाठी नसतं
लोकशाहीमध्ये सरकार हे लोकांना मदत करण्यासाठी असतात, लोकांना मुख्य प्रभाव आणण्यासाठी असतात. पण भाजपचं केंद्र सरकार आल्यापासून सरकारचं प्रॉफिट कसं होईल, जनतेला आम्ही कसं लुटू, याच्यावर भाजप नरेंद्र मोदीचं सरकार काम करते. म्हणजे आज 65 रुपये पर लिटरवर माझ्या शेतकऱ्यांच्या खिशातले पैसे लुटले जातात. मी तुम्हाला एक हिशोब सांगतो, अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं, अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारमध्ये 1 रुपया डिझेल पेट्रोलवर घेण्याचा निर्णय झाला. 1 रुपयाच्या योजनेमध्ये प्रधानमंत्री सडक योजना या योजनेची सुरुवात झाली. 1 रुपया ती योजना डॉक्टर मनमोहन सिंग साहेब जेव्हा तिथपर्यंत प्रधानमंत्री होते तिथपर्यंत ती योजना सातत्याने चालत राहिली. 1 रुपया घेतला गेला, शेष ज्याला म्हणतात शेष, तो पैसा राज्याच्या तिजोरीत येत नाही, तो डायरेक्ट केंद्राच्या तिजोरीत जातो. त्याला वर्षाचे 19,000 कोटी रुपये जमा होत होते. 1 रुपया 1 रुपयात 19,000 कोटी रुपये जमा होत होते. आज तुमच्या नावानं 18 रुपये पर लिटरवर घेतलेलं, 18 रुपये पर लिटर, 1 रुपयाचे 19,000 कोटी वर्षाचे, 18 रुपयाचे किती झाले? तुमचं कॅल्क्युलेटर काढलं ना, तो तरी शून्य मावणार नाही. एवढे पैसे गोळा केले तुमचे, लुटले. निवडणूक आता उद्या फरवरीला जाहीर होईल, त्याच्या पहिल्या पेट्रोल डिझेलचे भाव कमी होऊ शकतात, गॅस सिलेंडरचे भाव कमी होऊ शकतात. मग जसं दुकानामध्ये सेल लागते तसं सेल लावणार आहे का? मग तुम्हाला कसं कमी पडणार आहे, कसे भाव कमी पडणार आहे? जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव कमी असतील तर तुम्ही दिले पाहिजे. डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे भाव आजच्या पेक्षा सुद्धा खूप जास्त होते. पण त्यावेळेस जनतेला डिझेल आणि पेट्रोल गॅस सिलेंडर परवडले पाहिजे याची भूमिका काँग्रेस पक्षाने डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने घेतली, म्हणून तो 65 रुपयावर टिकवून ठेवला. नाही तर त्याच काळामध्ये 100 रुपयावर जात आलं असतं. जसं सरकार बदललं, सरकार बदलल्यानंतर नरेंद्र मोदीचं भाषण ऐकलं असेल, देखो मैं कितना नसीबान हूं बहनो भाईयो कि मेरे जैसे मैं प्रधानमंत्री बना आंतरराष्ट्रीय बाजार में तेल के दाम कम हो गए. मैं कितना नसीबान, म्हणजे तो आपल्याच नशिबाला ठोकत होता. आता कमी आहे तर भाव कमी कर ना बाबा, तुला कोण थांबवलंय? पण मित्रांच्या हातात दिलेलं आहे, मित्रांच्या हातात गेलेलं आहे. आणि या मित्रांच्या हातामध्ये पूर्ण देश विकायचा निर्णय त्यांनी केला. रेल्वे विकली, काय विकायचं राहिलं आता देशामध्ये? आणि हे जे छोटे व्यापारी जे आहेत, या छोट्या व्यापाऱ्यांची पण गत खराब करून ठेवली. त्यांनी कायदा केला जीएसटीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं की मोठ्यांकडून टॅक्स घ्यायचा आणि छोट्या लोकांमध्ये पोहोचवायचा, शेवटच्या माणसाला त्याला न्याय मिळायला पाहिजे ही भूमिका होती. ज्या काळामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या काळामध्ये आपल्याजवळ ना रस्ते होते, ना पिण्याचं पाणी होतं, ना इलेक्ट्रिक होती. देशामध्ये फक्त 50 गावांमध्ये लाईट होती ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं. आमच्याजवळ मिलिटरी नव्हती, कुठली सुई नव्हती, तर रॉकेट कुठला? ही सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जी काही व्यवस्था आर्थिक धोरणाची केली होती की मोठ्यांकडून कॅश घ्यायचा आणि छोट्या माणसापर्यंत पोहोचवायचा. याने जीएसटी आणला, जीएसटीमध्ये उलट झालं की तुमच्याकडून पैसे घ्यायचे आणि मोठ्यांच्या घरी पाठवायचे, म्हणून रोज ते श्रीमंत होत चालले. म्हणजे 2014 मध्ये अदानीचं आपण पाहिलं तर देशाच्या जी रँकिंग होती श्रीमंताची, त्या रँकिंगमध्ये हे 240 क्रमांकावर होते. आता जगामध्ये 1 नंबरमध्ये आले का? नोटा बनवून छापायची मशीन याच्या घरी पोहोचली का? कोरोनाच्या काळामध्ये हे श्रीमंत झाले. एकीकडे पुन्हा जग बंद पडला आणि एकीकडे अदानी जगामध्ये श्रीमंत व्हायला निघाला. आजही राहुल गांधीजी विचारतात की जे 20,000 कोटी रुपये जे विदेशातून या अदानीच्या खात्यात आले ते पैसे कोणाचे आहेत? पण त्याचं उत्तर मोदीजी द्यायला तयार नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तुम्हा आम्हाला लुटून आम्हाला गरीब करण्याचा निर्णय केला आणि म्हणून नरेंद्र मोदीजी छत्तीसगडमध्ये जाऊन सांगितलं की या देशामध्ये गरीब ही जात आहे. त्याचा अर्थ तुम्हा लोकांना समजला नसेल, मी समजावून सांगतो. आपल्या देशामध्ये गरीब ही जात नाही आहे,
आपल्या देशामध्ये विविध जातीची लोक आहेत, विविध भाषेची लोक आहेत, विविध धर्माची लोक आहेत. गरिबी ह्या आमच्या समाजाचा कलंक आहे आणि लोकशाहीमध्ये तो कलंक पुसला पाहिजे हीच व्यवस्था आम्हाला लोकशाहीमध्ये शिकवली आहे. गरिबाला मुख्य प्रवाहात आणून त्याला स्वाभिमानाने जगवता आलं पाहिजे हीच लोकशाहीची परिभाषा आहे. पण देशाचे प्रधानमंत्री सांगतात की गरिबी जात आहे, म्हणजे या देशामध्ये जसं आज मराठा आरक्षणाचं चालू आहे, आपल्या कोळी समाजाचं आंदोलन मी मगाशी जळगावमध्ये होतो तिथं ते चालू आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की पुढच्या काळामध्ये गरीब जात आणि श्रीमंत जात, म्हणजे असंख्य लोक पट्टावादी लोक या देशामध्ये गरिबी जातीमध्ये येतील आणि मुडभर लोक कशात येतील, श्रीमंत होतील. ही गरीब लोकशाहीमध्ये न परवडणारी आहे. मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम चाललेलं आहे, संविधान संपवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून ही भाषा जर प्रधानमंत्री बोलत असतील, ज्या शेतकऱ्याला आतंकवादी म्हणत असतील, ज्या शेतकऱ्याला खालिस्तानी म्हणत असतील, आंदोलनजीवी म्हणत असतील, तर बीजेपीचं कृत्य हे शेतकरी विरोधी आणि या देशाच्या संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की सगळेजणांनी सांगितलं की बोदवड तालुक्या नेहमी आम्हाला जास्तीत जास्त 2,500 मताचं मताधिक्य राहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो की आता जे लोकही जे व्यापारी सुद्धा, आताच मला काही व्यापारी संघटनेचे लोक मिळाले, आता ज्यांना जीएसटी मध्ये काय केलं की जीएसटी मध्ये यांची थोडी चूक झाली, थोडी त्यांचा दुसरा विचार आता मला द्यायचा आला. तो आम्ही मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेत आम्ही मांडला होता काँग्रेसच्या वतीनं, पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी तो विषय मांडला होता. आता तो पावसाळी अधिवेशनात मला मांडायचा आहे, तो विषय तर आम्ही मांडू. पण आता याच्यामध्ये जीएसटी मध्ये असं केलं की या थोडस जीएसटी मध्ये चूक झाली थोडी, तर यांना मनी लॉन्ड्रिंगची केस लावली जाणार. मनी लॉन्ड्रिंगची केस म्हणजे तुम्ही, कारण की मनी लॉन्ड्रिंगला आपण हा जो ईडीचा कायदा आणला होता डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये, ज्या आतंकवादी नक्षलवादी व्यवस्थेला जे लोक मदत करतात त्यांच्यासाठी हा कडक कायदा आणला. पण मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर या सरकारने 2016 त्या कायद्यामध्ये दुरुस्ती केली. त्याच्यामध्ये ही तर व्यवस्था आहे, पण ज्यांनी करप्शन केलं, ज्यांनी काही चुकीची संपत्ती जमा केली, या सरकारला हिशोब देताना चुकी केली, तर त्यालाही हा ईडीच्या कायद्यामध्ये अडवायचं. आणि मग आता या जीएसटीच्या कायद्याच्या माध्यमातून त्यांनी अशी एक सुद्धा, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी धोरण केलं की आपल्याला थोडस जीएसटी चुकलं तर तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगची केस लावली जाईल आणि ईडीमध्ये चक्की पिसिंग होईल. म्हणजे व्यापारी सुद्धा बिचारे दिवसभर रात्रभर मेहनत करत असतील. आज ही मार्केट इथं सजलेली आहे म्हणून निशाण या लोकांना. आता तर मी तुम्हाला सांगतो की हे बोलतात काही लोक भाजपाले असतील तर त्यांनाही वाटतं की बाबा काँग्रेसच पाहिजे सांगायचं. तात्पर्य मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की म्हणून राहुल गांधी सातत्यानं सांगतात की हा गब्बर सिंग टॅक्स आहे जीएसटी, हा ना ग्राहकांना परवडणारा आहे ना छोट्या व्यापाऱ्यांना, पण जे मुठभर यांचे मित्र आहेत त्यांच्यासाठी हा जीएसटी कायदा फायद्याचा. काँग्रेसचा जीएसटी कायदा वन नेशन वन टॅक्सची जी भूमिका डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी मांडलेली होती ते अर्थतज्ञ होते. हा जीएसटीचा कायदा नव्हता. या देशामध्ये या जे इन्कम टॅक्सच्या व्यवस्थेमध्ये ज्या काही गडबडी होत्या, जो लॅकुना होता, तो लॅकुना दूर करून सगळ्यांना न्याय देण्याची व्यवस्था होती. पण मोदी साहेबांचं सरकार आलं, बीजेपीचं सरकार आलं, त्यांनी सगळ्यांचीच वाट लावली. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ही जी लढाई आहे ही फक्त काँग्रेस पक्षाची आहे असं नाही, ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे, शेतकऱ्यांची आहे, शेतमजुरांची आहे, आमच्या तरुणांच्या बेरोजगारांची तर हालच करून टाकलं. तरी एक राज्याचा मंत्री सांगतो की आता कुठली बेरोजगारी राहिली नाही, त्याच्या शाळेमध्ये कुठला कर्मचारी लागते मला कर्मचारी भेटत नाही असं तो सांगतो जाहीरपणे. आणि त्यांच्या अंगावर लोकशाही पण फेकतात, ते शाही फेकते म्हणून तो तीनच्या शर्ट ठेवतो म्हणतो सांगतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की या राज्यातले मंत्री उलट्या आमच्या बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप करत असतील
तर अशा वेळेस आपल्याला भूमिका आता ताट मांडणं घ्यावी लागणार. ही जी काही परंपरा वाद जो सुरू आहे या परंपरेलाही सुद्धा आता बाजूला सारणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. आणि म्हणून मी विश्वासानं सांगतो की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आमच्या बोदवड सिंचन लिफ्ट इरिगेशनचा प्रश्न असेल, आम्ही विधानसभेत मांडू. तुमच्या आशीर्वादानं महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आलं तर जे प्रतिभाताई पाटील आपल्या माजी राष्ट्रपती मोदींनी ज्याची सुरुवात केली त्याला पूर्ण करण्याची भूमिका सुद्धा ही काँग्रेस पक्षाची राहील. ही या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय. मला आंबेडनेरला जायचं आणि 9 वाजताची सभा 7:30 वाजले. जेणेकरून हे सगळं जळगाव आणि हे सगळे मी पुढच्या वेळी जेव्हा येईल त्यावेळेस आपण मोठी सभा घेऊ आणि खूप साऱ्या प्रश्नावर मी चर्चा करेन. या भागाच्या विकासाच्या बद्दलची चर्चा करू पण त्याला न्याय देण्याची भूमिका ही आमची राहील असा विश्वास देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.